नमस्कार मंडळी आज आपण चवळीच्या शेंगांची भाजी करणार आहोत चवळीच्या शेंगा म्हटलं की सगळ्यांनाच कंटाळा येतो पण कंटाळा न येण्यासारखी म्हणजे अगदी आवडीने खातील सर्वजण अशा पद्धतीने आपण भाजी केलेली आणि अगदी गावरान पद्धतीची भाजी आहे सोपी आहे परत करायला वेळही लागत नाही आणि भाकरीसोबत किंवा पोळीसोबत अगदी चुरून मुरून खाता येईल अशी भाजी आहे तर अगदी सोप्या पद्धतीने ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे ला ते तर इथे आपण चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायच्यात आणि धुवून घेतल्यानंतर काय करायचे पुढचे जे तरी आहे चवळीच्या शेंगाचे ते आपल्याला कापून घ्यायचे आणि मध्यम आकारात आपल्याला शेंगा कापून घ्यायचे म्हणजे भाजीला जशा लागतील तशा तुम्ही ते कापून घेऊ शकता तर आपल्या चवळीच्या शेंगा कापून झालेल्या हे कापल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये आप त्याला काढून घ्यायचे कारण आपल्याला भाजीची पूर्ण तयारी करायची आहे शेंगा कापून ठेवल्या की आपण भाजीची तयारी करू शकतो तर त्यासाठी मी इथे पॅन घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे धणे घालायचे आपल्याला धणे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचेत थोडेसे भाजून झाले की त्या स्टेजवरती आपल्याला तीन मिरे आणि दोन लवंग घालायचे आहेत त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे पास्ताना थोडेसे धणे रंग बदलायला लागले ला की त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं रंग बदलायला लागले ला की लगेच खोबऱ्याचा किस घालायचा आहे दोन चमचे आणि हो खोबऱ्याचा किस नसेल तर पाच ते सहा खोबऱ्याचे कापसुद्धा आपण यामध्ये घालू शकता तर येथे व्यवस्थित आपल्याला ते सुद्ध सुद्धा भाजून घ्यायचे आहे थोडंसं त्याचासुद्धा रंग बदलायला लागला धण्याबरोबर खोबऱ्याचा की लगेचच त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं मसाला भाजताना सुद्धा व्यवस्थित मसाला भाजला गेला पाहिजे तशा पद्धतीने आपण इथे मसाला भाजणार तर खोबऱ्याचा रंग बदलायला लागला की आपण त्या स्टेजवरती काय केलेलं आहे दोन चमचे कराळं घातलेलं आहे आणि एक चमचा तीळ घातलेलं आहे कराळं तुम्हाला किराणा दुकानामध्ये बाजारामध्ये कुठेही मिळेल कराळ म्हटलं की लगेच मिळून जातं आणि दोन चमचे फूल घातलेलं आहे मसाल्याचं जे दगड फूल असतं ते घातलेलं आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि मसाला ज्यावेळेस आपण भाजून घेतो करपलाही गेला नाही पाहिजे आणि व्यवस्थित भाजल्या गेला पाहिजे त्या पद्धतीने मसाला भाजायचा आहे म्हणून स्टेप बाय स्टेप जे आपण खोबरं घातलेलं आहे धणे घातलेले आहेत हे स्टेप बाय स्टेप जसे मी घातलेले तसेच घालायचे आहेत तर थोडासा मसाला बाजूला करून घ्यायचा आहे तर आपल्याला नऊ ते दहा लाल मिरच्या सुक्या मिरच्या घालायच्या जास्त तिखट नाहीत म्हणून जरा जास्त घातलेल्या आहेत मी त्यासुद्धा आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या जास्त भाजायच्या नाही थोड्याशाच भाजून घ्यायच्या गरम ह्याच्यात भाजून जातात तर इथे सगळं आपला मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता रंग खूप छान आला आहे मसाल्याला तर मसाला आपला भाजून झाल्यानंतर आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे थोडा वेळ पॅनमध्येच एकसारखं हलवत आहे जोपर्यंत आपला पॅन गरम आहे तोपर्यंत तर इथे व्यवस्थित आपला पूर्ण मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे छोटं आणि त्यामध्ये पूर्ण मसाला काढून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे आपला मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर बारीक करून घेण्याच्या अगोदर आपल्याला पंधरा ते वीस लसण पाकळ्या घातलेल्या छोट्याल्या लसण पाकळ्या असल्यामुळे पंधरा ते वीस घातलेल्या आहे मोठाल्या असतील तर दहा ते बारा घाला थोडासा कोथिंबीरीच्या काड्यासुद्धा घातल्यात कारण खूप छान चव येते कोथिंबीरने आणि लसणाने खूप मस्त चव येते मसाल्याला गावरण मसाला म्हटलं ना तर कोथिंबीर आणि लसण घातलं की खरंच खूप छान लागेल तर आपला मसाला थोडासा बारीक करून झाला आहे बिना पाण्याचा नंतर मी एक वाटी त्यामध्ये पाणी घातलं आहे आणि आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर येथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त पेस्ट झालेली आहे मसाल्याची आणि मसाला आपला रेडी झाल्यानंतर आता आपल्याला भाजीला फोडणी घालायची म्हणजे भाजी तयार करायची आता तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे आणि एक चमचा लसणाची पेस्ट घालायची लसण येते आपण एक चमचा म्हणजे कमीच घातला आहे तर कारण आपण मसाल्यामध्ये वा, लसण वाटलेलं होता तर लसणाला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे फ्राय करून झालं म्हणजे चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आणि तेव्हाच आपल्या भाजीला फोडणी खूप छान बसेल तर लसण आपला व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे म्हणजे चांगली फोडणी बसण्यासाठी व्यवस्थित लसण परतळलेलं आहे त्या स्टेजवरती आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची हळदीने काय होतं जो मसाल्याला रंग येतो ना आपण जो मसाला फ्राय करून घेणार आहोत त्याला जो रंग येतो ना तो खूप छान रंग येतो आणि हळद खायलाही खूप छान असते पण रंगासाठी सुद्धा जर म्हटलं तर खरंच खूप छान भाजीला रंग येईल तर मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे त्या स्टेजवरती आपल्याला चवळीच्या ज्या शेंगा आहेत त्या मसाल्यामध्ये घालायचं आहे तर मसाला आणि चवळीच्या शेंगा ज्यावेळेस सोबत फ्राय होतील तोपर्यंत अर्धी चवळी शिजल्या जाते काय होतं मंदाचेवर आपण मसाला फ्राय करून घेतो तोपर्यंत थोडीफार का वेळं चवळीच्या ज्या शेंगा आहेत त्या थोड्याशा मऊन जातात म्हणजे भाजी शिजायला लवकर होते म्हणजे वेळही लागत नाही मसालाही फ्राय होतो त्या टायमात शेंगाही थोड्याशा शिजून जातात त्या स्टेजवरती आपण फ्राय करताना चवीनुसार मीठ घालायचे भाजीच्या आकाराने मीठ घालून झालं की लवकर मसाला फ्राय होतो आणि शेंगालासुद्धा छान चव येते म्हणून मसाल्यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला तर येथे व्यवस्थित आपलं दोन मिनटं फ्राय करून झालं आहे त्या स्टेजवरती ज्यावेळेस आपल्या शेंगा आणि मसाला फ्राय करून झालं त्या स्टेजवरती भरून एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे कारण शेंगा शिजताना भरपूर पाणी लागतं आणि ग्रेव्ही खूप घट्ट होईल त्यासाठी पाणी घालायचं आहे तर थोडीशी अजून घट्ट वाजते कारण शिजायला अजून पाणी लागेल तर आपण परत त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत तर अर्धा ग्लास इथे पाणी घालून घेतले दीड ग्लास मी ते मसाल्याच्या आकाराने आणि भाजीच्या आकाराने आपण दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि थोडासा माझा मसाला उरलेला आहे तो फ्रीज मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे आपल्याला ज्या आकारात मसाला लागेल त्या आकारात तुम्ही मसाला टाकू शकता तर आपण मसाल्या भाजी झाल्यानंतर जी भाजी फोडणी झाल्यानंतर झाकण ठेवलं होतं दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि मधोमध काय करायचं आपल्याला भाजी एकसारखी चमच्याने फिरून घ्यायची आणि परत झाकण ठेवायचे तर आपण परतसुद्धा झाकण ठेवलं आहे आणि सहा ते सात मिनटानंतर आपण भाजी चेक करून बघणार आहोत तर शेंगा अगदी मस्त झालेल्या आहेत आणि जी मसाल्याची ग्रेव्ही आहे तीसुद्धा खूप मस्त झालेली आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर अगदी मस्त भाजी झालेली आहे गावरान पद्धतीची भाजी आहे आणि शेंगा शिजल्या का नाही आपण चेक करून बघणार आहोत व्यवस्थित तर रंगसुद्धा भाजीला तुम्ही बघू शकता मस्त आला आहे ट्राय करून बघा चार आज चवळीच्या शेंगा जर घरात असतील तर, तर नक्की भाजी ट्राय करून बघा कारण घरच्याच साहित्यात आहे आपल्या घरामध्ये साहित्य सगळंच असतं सगळ्यांकडे नसेल तर किराणा दुकानामधून आणा खूप स्वस्त पडेल असं काही नाही खूप महागडं सामान आहे तिळ आणि कराडं खूप स्वस्त आहे फूल दगड फूल खोबरं हे कंपल्सरी घरामध्ये असतं तर नक्की ट्राय करून बघा या भाजीला तुम्हाला ट्राय केल्यानंतरच कळेल मस्त पावसाचा आनंद घ्यायचा गरमागरम भाकरी टाकायच्या भाजी करायची आणि भाकरीसोबत थोडीशी पातळ भाजी असेल चाले। तरी चालेल काहीही अडचण नाही तर इथे आपण चेक करून बघितलेलं आहे चवळीच्या शेंगा छान शिजलेल्या आहेत आणि ग्रेव्हीसुद्धा खूप छान झाली तर आपली भाजी रेडी झालेली आहे रेडी झाल्यानंतर मस्त वाढायची गरमागरम भाजी भाकरी घ्या पोळी घ्या तुम्हाला जे आवडेल ते घ्या त्यासोबत मस्त लागेल भाजी तर अगदी चमचमीत आणि गावरान पद्धतीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जरी माझी भाजीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय